अंबरनाथमधील ग्रँड गुरुकुल शाळेमध्ये आरटीई नियम धाब्यावर ठेवून शाळेतील संस्थाचालक पालकांनी लूट करत असल्याचा आरोप प्रवेश आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांनी केलाय. शाळा मुलांना गणवेश आणि पाठ्यपुस्तक देत नाहीत. पालकांनी गणवेश न घेतल्यामुळे शाळेच्या गेट समोरच विद्यार्थ्यांना उभं राहावं लागतंय. अंबरनाथमधील कांसई गावातील ग्रँड गुरुकुल या शाळेमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तक देत नसल्यामुळे शाळा आरटीई अंतर्गत नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता जाधव यांनी केलाय. शाळेतील मॅनेजमेंट आणि मुख्याध्यापिका पालकांना भेटण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. शाळा प्रशासनाने मुलांना योग्य तो न्याय दिला नाही तर शाळेच्या विरोधात कायदेशीर पाऊल उचलून असं सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता जाधव यांनी म्हटलंय. समस्या अशी आहे, समस्या म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा सगळ्या शाळेचा, पण असेल या ग्रँड गुरुकुलचा जास्तच आहे. मला असं वाटते तुम्ही पत्रकार माध्यमांनी याची चांगली दखल घ्यावी आणि हा विषय फोकस करून सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी माझी कळकळीची विनंती सुरुवातीलाच आहे. मी निवेदिता जाधव, मी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. आरटीई अंतर्गत ज्या मुलांचे ॲडमिशन होते त्या मुलांना फक्त शाळेमध्ये प्रवेशच फ्री नाही तर त्या मुलांना गणवेश द्यायला पाहिजे, त्यांच्या येण्याजाण्याची सोय केली पाहिजे, त्यांना लागणारं जे शिक्षण साहित्य आहे ते पण द्यायला पाहिजे असं GR मध्ये नमूद केलेलं आहे. दोन दिवसापासून शाळेमध्ये विदाऊट ड्रेस येत आहे. माझं एवढंच म्हणणं होतं की काल एक तर त्याच्या डायरीमध्ये ज्या डायरीच्या 350 रुपये शाळेने घेतले त्या डायरीमध्ये एक तर मेन्शन करायला पाहिजे की विदाऊट ड्रेस पाठवू नका. मी एक तासापासून गेटमध्ये होती, अर्धा तास मी रस्त्याने उन्हात चालत पोराला घेऊन आली. मी त्यांना रिक्वेस्ट केली की आजच्या दिवस पोराला बसू द्या, मी उद्या त्याला युनिफॉर्म घेऊन देते. त्यांनी म्हटलं अलाउड नाही आहेत, रूल्स आहेत. नंतर मी प्रिन्सिपलला जेव्हा भेटायला गेली तर प्रिन्सिपल म्हटले की ठीक आहे मी तुम्हाला मुदत देते. आणि जेव्हा मी सांगितलं की काय जे पॅरेंट्स आहेत माझ्या व्यतिरिक्त त्याचे जे गायडन्स आहेत त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना सुद्धा भेटायला मनाई केली आणि मी पत्रकारांना जेव्हा बोलवलं तेव्हा त्यांनी भेटण्यास मनाई. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.